मुंबई के अणुशक्ति नगर विधानसभा वार्ड क्रमांक 147 में कोरोना आरोग्य शिविर का आयोजन शिक्षा समिति अध्यक्ष व नगर सेविका अंजलि नाइक के नेतृत्व में आयोजित किया गया, जिसमें स्थानीय लोगों ने बढ़ चढ़कर हिस्सा लिया। नगर सेविका अंजलि नाइक के नेतृत्व में ये तीसरा कोरोना मेडिकल कैंप लगाया गया है, जिसमें कई लोग कोरोना संक्रमित पाए गए हैं। हालांकि नगर सेविका अंजलि नाइक अपने वार्ड में सभी तरह के प्रयास कर रही हैं ताकि सभी लोगों को कोरोना वायरस से बचाया जा सके। वहीं नगर सेविका अंजलि नाइक अपने वार्ड में सभी लोगों के लिए खाने पीने के साथ साथ राशन किट की व्यवस्था कर सभी की मदद कर रही हैं। ये तीसरा मेडिकल कैंप आयोजित किया गया है, जिसमें मेडिकल कैंप जिन लोगों का कोरोना टेस्ट होगा, जिसके बाद लोगों को क्वारंटीन सेंटर में रखा जाएगा और जिसकी कोरोना रिपोर्ट निगेटिव आएगी उन्हें घर भेजा जाएगा। हालांकि मेडिकल कैंप में भारी संख्या में लोग लाइन लगाकर अपना कोरोना टेस्ट करा रहे हैं। मला असं वाटतं की गेल्या म्हणजे फेब्रुवारी महिन्यापासून सर्वकडे जनतेत खूप मोठा प्रश्न आहे। COVID-19 ज्या पद्धतीने कोरोना हा महामारीचा रोग म्हणून डिक्लेअर करण्यात आला आणि त्या माध्यमातून सर्व जनता फार हळहळली आहे। सन्माननीय आपले मुख्यमंत्री आणि आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि त्यांची पूर्ण टीम पण प्रयत्न करत आहे की आपला महाराष्ट्र आणि आपली मुंबई लवकरात लवकर कोरोनापासून मुक्त व्हायला पाहिजे, आपलं नॉर्मल जीवन जगलं पाहिजे। आणि म्हणूनच आज आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून वॉर्ड क्रमांक 147 हा माडा वसाद बिल्डिंग नंबर 5 ह्या इथल्या गणपतीच्या शेडमध्ये आपण म्हाडावासियांसाठी आपण इथे कोरोनाची टेस्टिंग, स्वॅब स्क्रीनिंग, सर्वच ऑक्सिजन टेस्ट, सगळ्या प्रकारची टेस्ट आपण करत आहोत। आणि नंतर इथे जी काही मंडळी आपल्याला आढळेल की त्यांना थोडाफार काहीतरी संसर्ग झाला आहे किंवा त्यांच्या घरच्या नातेवाईकांना कोणाला तरी त्याचा संसर्ग झाला आहे, तर अशा लोकांना आपण लगेच क्वारंटाईन करणार आहोत। त्यांचा रिपोर्ट जर 2 दिवसांनी आला, जर निगेटिव्ह आला तर त्यांना आपण घरी पाठवू आणि पॉझिटिव्ह जर असला तर लगेच त्यांना आपण चांगल्यातल्या चांगल्या दवाखान्यामध्ये जिथे ऑक्सिजनची सुविधा वगैरे असेल अशा ठिकाणी आपण लगेच त्यांना पाठवणार आहोत। कारण इथली जनता, कारण हे माडावासी आहेत, इथे वन रूम किचनचे घर आहे, नाला वाइंडिंग, परत पुन्हा वेगवेगळ्या कटिंगचे आणि झोपडपट्टीतले लोक आहेत आणि त्यामुळे इथला जनसमुदाय खूप गरीब आहे। हातावर काम करणारी लोक आहेत, बऱ्याच महिला बैला भांडी धुणे भांडीची कामं करणाऱ्या आहेत। इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये बिकट परिस्थिती आहे आणि अशा सर्व नागरिकांसाठी आपण हे फ्रीमध्ये हा सगळा कॅम्प, मोफत कॅम्प करत आहोत। हा मला असं वाटतं आमच्याकडे हा आमच्या वार्डातला हा तिसरा कॅम्प आहे आणि परत आम्ही आमच्या CHP आणि आमच्या जवळचे जवळजवळ 10 ते 15 व्हॉलेंटियर्स आम्ही महानगरपालिकेला दिले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही पूर्ण संपूर्ण झोपडपट्टी असू दे, बिल्डिंग्ज असू दे, प्रत्येक एरियात पण स्क्रीनिंग आणि ऑक्सिमीटरने ऑक्सिजनची लेवल टेस्ट करत आहोत। तर ते एक आठवडा झाला तेही आम्ही काम सुरू करत आहोत आणि हा मेडिकल आरोग्य कॅम्प आम्ही हा तिसऱ्यांदा लावला आहे। पहिला अयोध्यानगरला होता, दुसरा अजिजबाग इंद्रानगरला होता आणि हा तिसरा म्हाडा वसाहत। इथे कुकरेजाची सर्वी लोक आहेत, RNAची लोक आहेत, जवळजवळ 20 ते 25 हजार लोकवस्ती इथे आहे आणि त्या सर्व नागरिकांना इथे फायदा होईल। सन्माननीय आमचे खासदार राहुल शेवाळे साहेब आणि आमचे विभाग प्रमुख मंगेश सातमकर साहेब वारंवार आमच्याशी संपर्क साधतात, आमच्याकडे काय प्रॉब्लेम असेल तर ते विचारपूस करून मेडिकल आरोग्य शिबिर घ्या किंवा नागरिकांमध्ये अजून कुठल्या काय असेल, सॅनिटाईज असेल, अजून बऱ्याच गोष्टी असतील तर ते आम्ही करतो। तर विभाग आमचे शाखा प्रमुख विजय नागावकर आणि त्यांची पूर्ण टीम, नितीन भगत त्यांची टीम, माळी मोरे ज्येष्ठ नागरिक पण इथे सगळे आलेले आहेत आणि ते पण आम्हाला चांगल्यापैकी सहकार्य करत आहेत। तर ही पूर्ण आमची टीम आहे, उपशाखा प्रमुख किरण राणे, गोपी जाधव आहे, असे सर्व मंडळी आमच्याकडे इथे आहे आणि त्यांच्या माध्यमातून इथे जवळजवळ मला असं वाटतं आज नाही काही तर 500 वरती लोकांचं नक्कीच इथे आज आपलं मेडिकल टेस्ट होईल आणि त्या मेडिकल टेस्टच्या माध्यमातून ज्या लोकांना क्वारंटाईन करायचं असेल तर त्यांना आम्ही लगेच क्वारंटाईन करू। त्या पद्धतीची ॲम्ब्युलन्स पण आम्ही आता इथे बोलवली आहे की ज्या ज्या नागरिकांना टेस्ट केल्यानंतर जर काही शंका आढळल्या तर आम्ही त्यांना लगेच क्वारंटाईन सेंटरला पाठवू। मला असं वाटतं आमच्याकडे जवळजवळ 170 ते 175 कोरोना पेशंट होते, त्यापैकी 3 जणांचा मृत्यू झाला आहे कोरोनाबाधित।
आणि जे संशयित होते जे मृत्यूनंतर जे यांचा रिपोर्ट आला आहे तर ते मला असं वाटतं 5 ते 6 आहेत, पण जे संशयित होते आणि कोरोनाबाधित झाल्यानंतर हॉस्पिटलला ॲडमिट केल्यानंतर ती 4 लोक होती तर त्यांचा मृत्यू झाला आहे, पण बाकीची बरं मला असं वाटतं 125 ते 130 जी लोक आहेत तर ती चांगली बरी होऊन घरी परत आलेली आहे. मी सर्व नागरिकाला सर्व जनतेला हात जोडून विनंती करू इच्छिते की आपण जास्तीत जास्त घरात राहा, जास्त बाहेर पडू नका, कामाशिवाय बाहेर पडू नका, आणि बाहेर पडलात तरी स्वतःच्या सेफ्टीसाठी हात कोणाला स्पर्श करू नका, थुंकू नका, आणि मास्क लावा किंवा मास्क नसेल तर साधा स्वच्छ रुमाल आपला धुवून तो लावायचा आहे, आणि समोर कोणाच्या समोर शिंकू नका, आणि समोर कोणी काही शिंकत असेल थुंकत असेल तर त्यालाही तुम्ही सतर्क करा, कारण की जर आपण आहोत तर जग आहे, आपण आहोत तर ही सगळी दुनिया आहे. आपण आणि प्रत्येक मी तरुण मुलांना सांगू इच्छिते की तुम्ही जेव्हा बाहेर पडता तर हे विसरून जाऊ नका की घरामध्ये तुमची आई बहीण भाऊ आहेत. जे तरुण म्हणजे विवाहित आहेत तर त्यांनाही मी सांगू इच्छिते की तुमचे म्हातारे आईवडील आहेत, तुमची बायको मुलं सगळे आहेत की जी वाट बघतायत. मी परत स्त्रियांनाही सांगू इच्छिते की तुम्ही तेवढीच काळजी घ्या, कारण की ही महामारी आता आपण याच्यासोबत राहायला जगलं जगायला शिकलं पाहिजे, आणि म्हणून जर आपण प्रत्येकाने जर स्वतःची स्वतः पुरती जरी काळजी घेतली तर मला असं वाटतं लवकरच हा कोरोना मुक्त होईल, कारण आजच आपल्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की मे महिन्याचा जो रिपोर्ट आहे तर तो खूप चांगला आला आहे, पर्सेंटेज पण चांगले आहेत की मृत्यूचा दर पण कमी झाला आहे. तर मला असं वाटतं येणाऱ्या या 2-3 महिन्यात जर तसंच झालं आहे जगदंबे पुढे प्रार्थना करते आणि सिद्धिविनायकाला मी नमन करते की खरंच आम्ही या सर्वांना आमच्या या सर्व नगरवासियांना या कोरोना महामारीतून सर्वांना मुक्त करावं ही प्रार्थना करते. इसके पहले भी इंदिरा नगर अजितबाग और आयुधा नगर में मेडिकल कॅम्प आयोजित किया था आणि त्यानंतर आता ह्या ठिकाणी लोकांची खूप मागणी होती की म्हाडा वसाहतीमध्ये पण मेडिकल कॅम्प झाला पाहिजे आणि मेडिकल कॅम्प ह्या ठिकाणी आज घेतला. खूप लोक लाईनीत उभी आहेत ह्या मेडिकल कॅम्पकरता आणि चांगल्या प्रकारे डॉक्टरांची टीम आलेली आहे, स्क्रीनिंग चालू आहे आणि जो कोणी त्यांना सस्पेक्टेड वाटला तर त्यांना लगेच ते लोक इथून क्वारंटाईल करणार आहे आणि त्यांचा रिपोर्ट आल्यानंतर मग त्यांना सोडणार आहे.